सुप्रभात। ग्राम गीता भाग 11। संत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाचे आशीर्वाद म्हणजे त्यांची वचनं असतात, ते ऐकावीत आणि कार्यवाहीत आणावीत तरच ते आशीर्वाद होतात। स्वतःला मोठी म्हणवणारी माणसं आशीर्वाद घेतात पण थोडंही काम करत नाहीत आणि त्यामुळंच त्यांची फजिती होते। ते दुबळे होतात, इतकेच नव्हे तर सवयींचे गुलाम होतात, म्हणूनच ते आपली फजिती करून घेतात। श्रोत्यांच्या प्रश्नावर तुकडोजी महाराज म्हणतात, श्रोते हो, माझी आशीर्वादाची व्याख्या अशी आहे। पहा, मोठ्या लोकांनी मार्गदर्शन करावं, त्यातला बोध आपण घ्यावा आणि संकल्प करून तो पूर्ण करावा। पण होतं काय, एरवी मोठी माणसं शतायुषी हो म्हणून आशीर्वाद देतात, यशस्वी हो म्हणून आशीर्वाद देतात, पण आम्ही माणसं मृत्यूची ठेव असलेली व्यसनं करत जातो। ते बुद्धिमान भव म्हणतात, पण आपण अभ्यासच केला नाही तर तो आशीर्वाद फळेल कसा? कठोर परिश्रमच केले नाहीत तर यशस्वी भव हा आशीर्वाद फळेल कसा? आंधळेपणानं केलेली भक्ती मला कधीच आवडत नाही। संतांनी देवांनी दिलेला आशीर्वाद जो निष्क्रिय ठरवतो तो आस्तिकच नव्हे। आम्ही इतरांना काम करण्यासाठी प्रेरणा देणारे आहोत। इथं आम्ही म्हणजे आम्ही संत मंडळी असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे। ज्यांच्या मनात सगळ्यांनी सुखी व्हावं अशी भावना आहे, अशी नास्तिक माणसं आम्हाला चालतात। मग ती देवाला मानू देत अगर न मानू देत, पण जर ते सगळ्यांना सुखी ठेवण्यासाठी धडपडत असतील तर ती माणुसकी जपणारीच असतात ना। गावातली सगळी माणसं सुखी व्हावीत, संपन्न व्हावीत, कुणीही एकमेकांचे प्राण घेऊ नयेत, समाज हा सुभद्र स्थितीत असावा, आम्ही सगळेजण सुखानं राहूया, सगळेजण राबूया आणि जे जे असेल निसर्गानं जे दिलेलं असेल ते एकमेकात वाटून घेऊन खाऊया। आमची संपत्ती, आमची मुलं बाळं, आमची कर्तव्यशक्ती हे सगळं स्वतःसाठी उपयोगात आणण्यासाठी नसतं, स्वार्थासाठी नसतं, तर हे समाजासाठी देशासाठी असतं हे लक्षात ठेवून जगायला पाहिजे। असा एकूण या पहिल्या अध्यायात संत तुकडोजींनी समाजाला आणि पर्यायानं त्यांना ज्यांनी प्रश्न केले अशा श्रोत्यांना उपदेश केलेला आहे। पहिल्या अध्यायाचा विषय थोडक्यात पुन्हा एकदा मांडायचा झाला तर असं म्हणता येईल की या अध्यायामध्ये ईश्वराचं सर्व व्यापित्व, जीवदशा आणि ज्ञानात्मक दर्शनाची आवश्यकता, प्रार्थनेचं महत्त्व, ग्रामगीतेचा दृष्टांत आणि दृष्टिकोन आणि संतांचं आणि देवाचं स्मरण का करावं कोणत्याही कार्यारंभी याबद्दल विचार केलेला आहे। आणि शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की आस्तिक आणि नास्तिक कोण यांच्यामध्ये आपण स्पष्ट फरक करायला हवा। एखाद्या माणसाची देवावर श्रद्धा नसेल पण तो माणुसकीसाठी झटत असेल तर त्याला आपण सश्रद्धच म्हणायला हवं, कारण त्याची श्रद्धा ही माणुसकीवरती असते। आणि म्हणून आस्तिक कोण आणि नास्तिक कोण याच्यामधला स्पष्ट फरक त्यांनी या अध्यायाच्या शेवटी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। इथं पहिला अध्याय संपलेला आहे आणि पुढच्या
आठवड्यामध्ये आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आणि त्या दुसऱ्या अध्यायाचा विषय आहे धर्माध्ययन. माणसानं धर्माचा अभ्यास का केला पाहिजे आणि धर्म म्हणजे काय याबद्दल सविस्तर चर्चा आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये पाहता येईल. नमस्ते. क्रमशः.